नाही, पुरोगामी महाराष्ट्राला निश्चितच हे शोभणारी बाब नाही आहे, त्यामुळे असे कुठल्याही पद्धतीचे मोर्चे निघता कामा नये. कालच देशाचा स्वतंत्रता दिवस आपण साजरा करताना हिंदू मुस्लिम एक आहोत असं दाखवलं, आणि त्याच धर्तीवर असं जर कोणी करत असेल, कारण काही प्रत्येक समाजात काही कुत्सित विचाराची लोकं असतात, त्यामुळे अशा प्रकारचे राडे होणं हे पुरोगामी महाराष्ट्राला आणि देशाला शोभणारे नाही. यावर तात्काळ गृहमंत्र्यांनी दखल घेऊन जे कोणी कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आशिष शेलारांनी म्हटलं आहे की अशा प्रकारचे मोर्चे निघतात आहे याच्यामध्ये कायदे आणि सुव्यवस्था बिघडू नये याचा प्रयत्न केला पाहिजे, मात्र अशाला विरोध करणार असेल त्यांच्या पाठी सोलून काढू. अशा कोणाला विरोध करणार असेल तर सोलून कोणाला काढणार? म्हणजे अशा प्रकारचे मोर्चे निघतात ते कायद्याला धरून निघाले पाहिजे, परंतु जर समजा त्याला विरोध असेल कायद्यांनी काढलेल्या मोर्चाला तर त्यांना सोडून काढ. नाही, कायदा असे मोर्चे काढायला परमिशनच देत नाही. मला वाटते आशिष शेलार साहेब एक वकील आहेत, कायद्याचा त्यांना चांगला अभ्यास आहे. कुठेही कायदा सुव्यवस्था, कुण्या धर्माबद्दल चिथावणीचं वक्तव्य, कोणी चिथावणी देतं आणि त्यामध्ये दोन धर्मामध्ये धार्मिक तेढ निर्माण होते आणि शांतता सुव्यवस्था भंग होते, असा प्रकार कुठल्याही सरकारच्या काळात होता कामा नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सेक्युलर विचारधारा आहे. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार याबाबत अत्यंत सतर्क आहेत की जो आपला समतावादी जे आपलं संविधान आहे, ज्या संविधानाने आपल्याला सर्वांना एकसंघ राहण्याचा अधिकार प्राप्त करून दिला, त्या संविधानाला बाधा होईल असं कुठलंही कृत्य कोणाकडून होऊ नये. आणि सोलून काढण्याची भाषा तर करूच नाही, विशेषतः महायुतीमध्ये काम करणाऱ्या आमदारांनी सोलून काढू, ठोकून काढू, मारून टाकू अशा भाषा ह्या असंविधानिक आहेत. त्यामुळे आशिष शेलार साहेब कशावर बोलले हे नेमकं पाहावं लागेल, आणि त्यांनी कृपा करून असं बोलणं टाळावं. आता ज्या व्यक्तीचा नरडात सकाळपासून दुसऱ्यावर तोंडसुख घ्यायला वळवळत असेल, त्या माणसाच्या नरड्यातून सरडा हा शब्द आला असेल तर त्यात काही गैर वाटण्यासारखं नाही, मात्र आत्महत्या करावी लागेल अशा पद्धतीचं जे काही त्यांनी वक्तव्य अजितदादांबद्दल केलं आहे, आणि अशा प्रकारे जर ते राष्ट्रवादी काँग्रेसवर पक्षावर बोलत असतील तर राहत इंदोरींचा एक शेर आहे, राहत इंदोरी असं म्हणतात, तेरी जबान कतराना बहुत जरूरी है, तुझे मर्ज है कि तू बार बार बोलता है. अशा प्रकारे जबानीचा पट्टा चालवणाऱ्या लोकांचा बंदोबस्त राष्ट्रवादीला करता येते, म्हणून दूतोंडी सापांनी दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व बघावं. ज्यांनी ठाकरे कुटुंब फोडलं, ज्यांनी पवार कुटुंब फोडलं, त्यांनी सुप्रियाताई आणि अजितदादाच्या भावा बहिणीच्या नात्यावर बोलताना स्वतःच्या अस्तित्वाकडे बोलावं, आणि असा घरचा भेदी एक दिवस उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवणार एवढं मात्र नक्की. आता रंगावरून जर ते बोलत असतील तर गुलाबी रंग आपण कुठं वापरतो? आपल्या पन्हाळ्याच्या पन्हाळ्याचं जे खंडोबाचं दैवत आहे तिथे गुलालाची उधळण होते. संजय राऊत ज्यावेळेस निवडून आले असतील त्यावेळेस गुलाल उधळला असेल. किंवा हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या पौराणिक साहित्यामध्ये साधारण गुलाब, गुलाबी रंग आणि गुलाल हा फार पूजनीय मानला जातो. त्यामुळे एकाकडे हिंदुत्वाचा ऊर बळवायचा आणि दुसरीकडे ज्या देवाधर्माला आपण ते गुलाल वाहतो त्याची टिंगल टवाळी करायची, मला असं वाटते BRS होईल का याची काळजी त्यांनी करू नये. तुमचा पक्ष आता पुढं कसा आहे, लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात तळागाळात रुजते आहे, हे महाविकास आघाडीच्या पोटात दुखायला लागल्यामुळे, आणि संजय राऊतांपलीकडे त्यांच्याकडे कुठला पर्याय बोलायला नाही, म्हणून आज त्यांनी षण्मुखानंदमध्ये आपल्या तोंडाचा पट्टा चालवला. पण ज्यावेळेस महासन्मान यात्रेमध्ये आम्ही तोंडाचा पट्टा चालवू त्यावेळेस राऊताला गुलाबी रंग कसा असतो आणि लाल रंगसुद्धा कसा असतो हे मात्र दाखवून देऊ. लाडक्या बहिणीलाच धरून प्रश्न आहे, 200 कोटी रुपये प्रचारासाठी खर्च केला असा आरोप जो आहे आणि टीका सुद्धा जी आहे ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंनी सोडली. नाही, त्यांनी टीका करण्याचा त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे. आता 200 कोटी रुपये खर्च झाले का 500 कोटी रुपये खर्च झाले हे खर्च करणारे करतील. तुमच्या पोटात जो पोटशूळ उठतोय तो आहे तो खऱ्या अर्थानं ज्या अर्थसंकल्प अजितदादांनी मांडला त्यामध्ये शेतकऱ्यांच्या योजना, बहिणीच्या संदर्भात लाडकी बहिणीची योजना म्हणजे आपल्या भगिनीच्या संदर्भामधल्या, त्याच्यानंतर सुशिक्षित बेरोजगारांसाठी योजना, आणि विशेषतः उद्धवजींचं दुखणं काय आहे की मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची जी स्थापना महायुती सरकारने केली आणि त्यात 1000 कोटीचा जो फंड दिला उच्च शिक्षित व्हावे मुस्लिम तरुणसुद्धा, तर ही शल्य त्यांना आहे की लोकसभेमध्ये त्यांना मुस्लिम मतांचा फायदा झाला पण विधानसभेमध्ये मुस्लिम समाज जागरूक, आज तुम्ही बघत असाल की 3000 रुपये जे DBT द्वारे प्रत्येक महिलांच्या खात्यावर आले त्यात सर्वात जास्त आनंद मुस्लिम भगिनींनी व्यक्त केला.
त्यामुळे आपले मुस्लिम बांधव आणि SC बांधव आपल्या हातातून निघतात काय हे शल्य उद्धवजींना आहे. त्यामुळे त्यांनी 200 कोटी 500 कोटीचे आरोप केले. आणि दादा जामखेड मधून लढणार की बारामतीतून लढा असा प्रश्न, कारण की रोहित पवारांनी आरोप केला की ते जामखेड मधून लढणार आहे अशी ते बोलतात. याबद्दल स्वतः अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं की पार्लमेंटरी बोर्ड त्यासाठी सक्षम आहे निर्णय घ्यायला. आता प्रत्येकाला लोकसभा किंवा सॉरी विधानसभेमध्ये इच्छुकांची गर्दी प्रत्येक मतदारसंघामध्ये आहे. आता समजा जय पवार इच्छुक असतील बारामतीमध्ये तर पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल सर्वेमध्ये ते पुढे येत आहेत का. आणि राहिला प्रश्न कर्जत जामखेडचा, तर कर्जत जामखेडचा आमदार हा मनातून इतका हल्ला आहे की त्याला स्पष्ट पराभव दिसतो आहे, कारण 4 वर्षात 5 वर्षात काही दिवे लावता आले नाहीत, फक्त सुडाचं राजकारण करता आलं आणि प्रचंड अहंकारपणा, जातीय अभिनिवेश, प्रचंड घमंड, त्यामुळे कर्जत जामखेडची शेवटी जागा जी आहे महायुती आम्ही एकत्र लढणार आहोत. कॅबिनेट मंत्री राम शिंदे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून लढत होते आणि कर्जत जामखेड ही अर्थातच भारतीय जनता पार्टीची परंपरागत जागा आहे, त्यामुळे तिथला आमदार घाबरलेला आहे आणि नैराश्यपोटी त्या आमदारांनी वक्तव्य केलं आहे. जय पवार लढणार की नाहीत हे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल असं स्वतः अजितदादांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी आज म्हटलं आहे की आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, शरद पवार सुद्धा त्या बैठकीला होते, म्हणजे कुठेतरी उद्धव ठाकरेंकडून दबाव टाकला जातो. एक लक्षात घ्या, सर्वच्या सर्व जागा काँग्रेस लढणार विदर्भामधल्या असं वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं काही तासांपूर्वी, म्हणजे काँग्रेसची ते म्हणणं आहे. याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही, महाविकास आघाडीमध्ये कुठलाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नाही, कारण पवारसाहेबांकडून जयंत पाटील साहेबांचा चेहरा समोर केला गेल्याचं समजतं आहे आणि नाना पटोलेजींचा चेहरा हा काँग्रेसकडून पुढे गेल्याचं समजतं आहे. त्याच्यामुळं काल तुम्ही संजय राऊतांचं स्टेटमेंट पाहिलं असेल की आता शिवसेना पार्ट 2 महाराष्ट्रात सुरू होणार आणि उद्धवजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडी नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री म्हणून ते करतील. याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये आतून जी धुसफूस आहे ते आज स्पष्टपणे दिसली आणि याचा फार मोठा भूकंप दिसेल. आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो महाविकास आघाडी एकत्र राहू शकत नाही आणि एकत्र लढू शकत नाही, कारण 288 जागा लढण्याचं दिव्य स्वप्न हे पवारसाहेबांनी दाखवलेलं आहे आणि उद्धवजींनाही 288 लढायचे आहेत आणि काँग्रेसलाही 288 लढायचे आहेत, त्यामुळे त्यांच्यातच काही अंतर्गत कलह असल्यामुळं त्यांचं भविष्य काय आहे हे त्यांनी बघायला पाहिजे. मी मुख्यमंत्री पदासाठी कोणी महाविकास आघाडीचा चेहरा जाहीर करा मी त्याला पाठिंबा दर्शवेल, म्हणजे स्वतः राहील की नाही याबद्दल पहिला प्रश्न तर असा आहे की ते महाविकास आघाडी आत्ता 2024 विधानसभेमध्ये ते कितपत जागा घेते, कितपत त्यांचं ते जागेचं वाटप होतं, त्याच्यानंतर ते किती यशस्वी होते, त्यानंतर त्यांचा चेहरा ठरेल, त्यांना ते ठरवण्याचा अधिकार आहे. महायुतीमध्ये आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून बोलतो, आम्हाला आता आगामी निवडणुकाला सामोरं जायचं आहे. लोकसभेमध्ये जो पराभव झाला त्याच्यातून आम्ही शिकलो आणि आता शिवसेना एकनाथराव शिंदे साहेबांची असेल किंवा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिघही मिळून आम्ही काम करतो आहोत. लाडली बहीण योजना ही निश्चितच विरोधकांना पोटशूल उठवणारी ठरल्यामुळं आगामी काळामध्ये महाविकास आघाडीचा तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणता, महाविकास आघाडी सत्ते देणार की नाही यावर फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. भाऊ महंत रामगिरी महाराजांनी धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यामुळे वैजापूरमध्ये जमावाची घोषणाबाजी झाली, टायर जाळल्या, त्या ठिकाणी जमावबंदीसुद्धा लागू करण्यात आली असे वक्तव्य. मी या महाराजांचंच नाव पहिल्यांदा ऐकतोय आणि कोण महाराज आहेत मला ते माहीत नाही, त्यांचं वक्तव्य मी ऐकलं नाही, ते ऐकलं असतं तर मग ते उत्तर देणं सोयीस्कर ठरलं असतं. लोकसभा निवडणुकीत मिळालेले पाहता संविधानाची जी लढाई आहे ती संपली असं नाही, अजूनही आगामी विधानसभेची निवडणूक आहेत असं. आता पवारसाहेब कोण्या अँगलनं बोलतात ते महत्त्वाचं आहे, पवारसाहेब जे बोलतात त्याच्या विरुद्ध आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांना हे माहीत आहे की लोकसभेमध्ये सिंपथी मिळाली, कारण त्यांनी फेक नेरेटिव्ह सेट केले होते संविधान बदलण्यासंदर्भात, विरोधकांनी फेक नेरेटिव्ह सेट केले होते मुस्लिम बांधवांमध्ये, त्याच्यामुळे त्यांना आपसूक यश मिळालं, मग तुतारीला मिळालं, त्याच्यामध्ये उद्धवजींना मिळालं. पण आताची परिस्थिती वेगळी आहे, विधानसभा ह्या वेगळ्या आहेत, त्याच्यामुळे पवारसाहेबांना माहीत आहे की लोकसभेमध्ये जो जे काही आपल्याला प्रॉफिट झालं आहे ते काही विधानसभेत होईल असं दिसत नाही, त्याच्यामुळे साहेबांनी ते वक्तव्य केलं असावं आणि शेवटी येणारा काळ जनताच ते ठरवेल की काय करायचं महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.